हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपण एकोणतीस डिसेंबरपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत आजच्या क्वालिटी क्वेश्चन आपण घेतले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक बघा आणि आपण नोट्स मेकिंग देखील करू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे हनुवंतीय जलमहोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर या ठिकाणी लक्षात घ्या हायलाईट करा हनुवंतीय जलमहोत्सव आणि राज्य तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलं आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश तर याचा उद्देश काय आहे तर राज्यातील खेळांना प्रोत्साहन देणे हा हनुमंतीय जलमहोत्सवाचा उद्देश आहे आता मध्य प्रदेश आला आहे त्या अनुषंगाने आता आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्याविषयी अधिकची माहिती घेऊयात स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ डेली जर व्हिडिओ बघितला तर प्रत्येक राज्य आणि त्याच्याविषयी अधिकची माहिती ऑटोमॅटिकली तुमची विद्यार्थी पीठानं पाठवून जाईल नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन कोणत्या राज्याला नुकतेच आता या ठिकाणी हायलाईट करून घ्या युनेस्को कालच्या व्हिडिओमध्ये आपण युनेस्कोचा फुल फॉर्म बघितला होता ज्यांना येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करा रामबाग गेट आणि तटबंदीचा पुरस्कार दिला आहे आता या ठिकाणी परत एकदा राज्य विचारलंय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाब तर आता पंजाब आला आहे या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या पंजाबची जी, जी स्थापना झाली आहे ती झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित राजधानी आहे चंदीगड आणि महत्वाचं जे धरण आहे ते आहे भाकरा नांगल धरण बऱ्याचशा एक्झाममध्ये भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक कर तीन बघायचा आहे पंचवीसवी आशियाई युवा या ठिकाणी युवावर फोकस करा युवा बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करू शकता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन ए ई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोजित करण्यात आली होती अधिकची माहिती बघा भारताने दोन सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकले आहेत दोन सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य म्हणजे एकूण सात पदके मिळवली कियाना परिहार आणि हर्ष सुरेश या दोन भारतीय तरुणांनी सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेली आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार सीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर फोकस करा बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ऑप्शन क्रमांक तीन प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान अध्यक्ष मुंद्रा यांचा कार्यकाळ जानेवारी रोजी संपत आहेत मग याआधीचे कोण होते तर येस एस मुंद्रा हे देखील लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच कोणत्या राज्यामध्ये राज्य मुलींसाठी के जी ते पी पर्यंत मोफत शिक्षण योजना लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली तर या ठिकाणी काय आहे राज्य मुलींसाठी के जी ते पीजी आणि काय मोफत शिक्षण योजना लाँच करण्याची घोषणा करण्यात आली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी राजस्थान आता राजस्थान आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती लगेचच बघून घ्या स्थापना झाली आहे तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि जी राजधानी आहे ती आहे जयपूर जिला पिंक सिटी म्हणून देखील ओळखलं जातं नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता लक्षात घ्या भारतीय कुस्ती महासंघ आता नवीन अध्यक्ष काही दिवसांपूर्वी एक अध्यक्ष निवडून आले होते परंतु ते जे मंडळ होतं त्याला बरखास्त करण्यात आलं तर आधी कोण होतं ब्रजभूषण शरण सिंग होतं आता नव्याने निवडून कोण आला तर संजय सिंग हे निवडून आले भारतीय कुस्ती महासंघ अधिकची माहिती बघून घेऊयात भारतीय कुस्ती महासंघ ही भारतीय कुस्तीची प्रशासकीय संस्था आहे याचे मुख्यालय नवी दिल्ली भारत येथे आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन केले आहे त्यानंतर कोणत्या राज्याने राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकला आहे तर काय या ठिकाणी देखील राज्य विचारले आणि कोणता पुरस्कार तर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार हे जे दोन पॉईंट आहे त्याला हायलाइट करून घ्यायचे चार नंबरचा याचं जे आन्सर आहे कर्नाटक हे योग्य उत्तर आहे अधिकची माहिती बघूयात आता कर्नाटक राज्याची जी स्थापना आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहे सिद्ध राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत आणि राजधानी जी आहे ती आहे बेंगलुरू आणि ही जे बेंगलुरू आहे ते इस्रोचं हेडक्वार्टर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयं सहायता गटांच्या उत्पादनांचा प्रसार वाढवण्यासाठी कोणत्या रिटेल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे आता या ठिकाणी हायलाईट पॉइंट आहे ग्रामीण विकास मंत्रालय बरोबर आणि कशासाठी तर स्वयं सहायता गटांच्या उत्पादनांचा प्रसार वाढवण्यासाठी बरोबर आणि कोणत्या कंपनीसोबत हा सामंजस्य करार केला तर ऑप्शन क्रमांक सी ज्योम नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ एकवीस शहरी स्थानिक संस्थांना मदत करण्यासाठी कोणत्या बँकेने तामिळनाडूला डॉलर तीनशे दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे तर या ठिकाणी आता फोकस कुठं करायचं आहे तर एकवीस शहरी स्थानिक संस्थांना बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या बँकेने आता बँकेने मदत केली कोणाला तामिळनाडू सरकारला किती केली ती तीनशे दशलक्ष डॉलर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो आता याचं उद्दिष्ट काय आहे तर ता तामिळनाडूला समर्थन देणे आणि सुमारे दोन दश लोकांना शहरामध्ये पाणी आणि सिवरेज सेवाचा अधिक आणि चांगला प्रवेश प्रदान करणे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर दहा सहावी इंडिया सायन्स काँग्रेस आणि एक्स्पो कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू कॅपिटल आहे चेन्नई गुजरातचे आहे गांधीनगर राजस्थान जयपूर आंध्र प्रदेशचे आहे विशाखापट आता हे जो एक्स्पो आयोजित करण्यात आला सव्वा इंडियन्स सायन्स काँग्रेस आणि एक्स्पो याचा जो उद्देश आहे तो आहे कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेतील संवादाच्या शक्यतांसह पारंपारिक आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संवादाचे माध्यम प्रदान करणे आणि ह्याची जी थीम आहे ती आहे अ न्यू इंटिग्रल व्हिजन फॉर डेव्हलपमेंट तर लक्षात घ्या दहा प्रश्न बघितले आहेत आपल्याला कोणत्याही एक्झामकरिता जर तयारी करत असाल आणि आपल्याला स्पेशल केचे चार हजार दोनशे प्रश्न जर हवे असेल तर घेऊ शकता प्राईज आहे फक्त नव्याण्णव पीडीएफ स्वरूपात मटेरियल भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल यामध्ये राज्यघटना चारशे अठ्ठ्याहत्तर प्रश्न आहे इतिहास पाचशे अडोतीस भूगोल सातशे एकावन्न सव्वास तीनशे वीस अर्थव्यवस्था तीनशे सामान्यांचे दोन हजार असे प्रश्न तुम्हाला भेटणार आहे परचेस करण्याकरता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने तुमच्यासाठी प्रश्न आहे चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रांचार कधी प्रक्षेपित करणार आहेत ऑप्शन आहेत दोन हजार तीस सव्वीस अठ्ठावीस किंवा तीस प्रश्नाचं उत्तर काय करायचं लगेचच खाली कमेंट करून द्यायचं आणि लक्षात घ्या अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जे आहेत त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो थँक्यू